सर फ्रेम महाराष्ट्र पोलिसासाठी एक स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर पाहिजे, ते असल्यास आपल्याला एक तिथं क्रीडा संकुल तयार करता येईल आणि त्या खेळाडूंना जास्तीत जास्त काळ तिथं प्रशिक्षण दिलं जाईल, तिथं वेगवेगळ्या स्पर्धा होतील, चांगले प्रशिक्षकसुद्धा बाहेरनं बोलवता येतील आणि त्यासाठी आम्ही एक प्रस्ताव स्पोर्ट्स खेळ मंत्रालयाला पाठवलेला आहे की SRPF ग्रुप 1 आणि 2 पुणे येथे तशी जागा आहे, उपलब्ध आहे, त्याचे प्लॅन्स तयार केले आहेत, तिथं जवळजवळ 300 खेळाडूंसाठी हॉस्टेलसुद्धा राहील, चांगले ट्रॅक, स्विमिंग पूल वगैरे. तर हे जे क्रीडा संकुल आहे ते राज्य सरकारच्या धोरणात बसतं आणि केंद्र सरकारच्या पण धोरणात बसतं, त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो किंवा आग्रही करतो की ह्या प्रस्तावाला कृपया करून मान्यता द्यावी आणि हे समजा संकुल तयार झालं तर महाराष्ट्र पोलीस खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. माननीय पोलीस महासंचालकांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की प्रशिक्षणाकरता व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये एक आमच्या पोलिसांकरता एक क्रीडा अकॅडमी असावी अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि जरूर मी राज्य सरकारच्या वतीनं त्यांना आश्वस्त करू इच्छितो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही अशा प्रकारची पोलिसांकरता डेडिकेटेड असलेली एक क्रीडा अकॅडमी निश्चितपणे तयार करू आणि त्यातनं आमच्या पोलीस खेळाडूंना मोठा वाव मिळाला पाहिजे, प्रशिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, याकरता देखील उत्तम अशा प्रकारची सगळी व्यवस्था आपण उभी करू.